नमस्कार. राज्यातील हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल. सध्या राज्यावर तीव्र पश्चिमी वारे वाहत आहेत, त्यामुळे पावसाची शक्यता वाढत आहे. तसेच पुणे व आजूबाजूच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी अधूनमधून जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस कोकण गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात पुढील 3 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील 2 दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, जळगाव, नाशिकचा घाट विभाग तसेच पुणे व सातारा या ठिकाणी मुसळधार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणांसाठी पुढील 48 तासांमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. आज म्हणजे 27 जून व 28-29 जूनला आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 जून व 1 जुलै या दिवशी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 जुलै व 3 जुलैला मात्र आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.